नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांची तलाठी मेगाभरती इथं निघालेली होती. या मेगाभरतीबद्दलचं एक प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे. काय आहे या पत्रामध्ये, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महसूल व वन विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचं प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालं आहे. तलाठी भरती परीक्षा 2023-11/3/2024 हे लेटर आलेलं आहे. तलाठी पदभरती 2023 TCS आयन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपांचा बाबत TCS आयनकडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाहीविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक दाखल करण्यात आली होती. माननीय उच्च न्यायालयाने 13/2/2024 रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारी निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे. या निर्देशनानुसार कळवण्यात येते की तलाठी पदभरतीकरिता परीक्षा TCS आयन कंपनीकडून एकूण 57 सत्रांमध्ये 17/8/2023 ते 14/9/2023 तारखेपर्यंत राबविण्यात आली आहे. परीक्षा झाल्यानंतर 28/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीत प्रश्न उत्तरांबाबत TCS आयन कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही TCS आयन कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आली आहे. या पुनर्विलोकनानंतर TCS आयन कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची प्रश्न याबाबत घेतलेले आक्षेप हे बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील 219 प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीतील बदल करण्यात येत आहे. 39 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत. तसेच 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहितीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर 219 प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सोबत 36 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सोबत 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, ज्यांचे बाबत शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल. सो त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा लिस्ट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याचा वेबसाईटवर तुम्ही ते बघू शकणार आहात. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.